इचलकरंजी इथं बंदी घालण्यात आलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा केल्याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या पथकानं पानपट्टीवर छापा टाकला याबाबत या पोलिसांमधून मिळालेल्या माहितीनुसार अप्पर अधीक्षक जयश्री गायकवाड यांना निरामय परिसरात एका पानपट्टीत आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैधरित्या विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक भागवत मुळीक यांच्या पथकानं पठाण पान शॉपवर छापा टाकला यामध्ये आरेन मुसाफिर आणि विमल कंपनीचा पान मसाला आणि तंबाखू असा प्रतिबंधित केलेला दहा हजार तीनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मुद्दे माल आणि संशयितास गावभाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक भागवत मुळे पोलीस अंमलदार महेश कांबळे संग्राम खराडे सचिन चौगुले विक्रम मोरे यांनी केली आहे